आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापूरच्या मानाच्या गणपतीची आरती महापौर यांच्या हस्ते संपन्न. दरम्यान सुरक्षा रक्षकांची महापौरांना धक्काबुक्की, सर्व स्तरातून निषेध. संपूर्ण राज्यात गणेश महोत्सव मोठ्या प्रमाणात भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. कोल्हापुरात बऱ्याच वर्षापासून प्रथा सुरू आहे. शहराचे प्रथम नागरिक म्हणजेच महापौर यांच्या हस्ते मानाच्या गणपतीची पूजा, आरती, नारळ वाढून मिरवणुकीस सुरुवात केली जाते. सकाळी 9 वाजता तुकाराम मंडळाच्या मानाच्या गणपतीची पूजा करून मिरवणुकीस सुरुवात झाली. यावेळी महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पोलीस प्रमुख अभिनव देशमुख, DYSP प्रशांत अमृतकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुरक्षाकर्मी यांच्याकडून महापौर, उपमहापौर, प्रसार माध्यम यांना धक्काबुक्की करण्यात आली. झालेल्या घटनेचे महापौर, उपमहापौर यांनी तीव्र निषेध केला. तसेच पोलीस व वाहनधारक यांच्यामध्ये वादविवादाचे प्रकार घडले. डॉल्बी संदर्भात प्रॅक्टिस क्लब व पोलिसांमध्ये वादावादी झाल्याने पोलिसांच्या अमानुष लाठी हल्ल्यात मंडळाचे कार्यकर्ते सौरभ हरुगले सह काही कार्यकर्ते जखमी झाले. झालेल्या हाणामारीबद्दल मंडळाने रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केलं. तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केले. गणेश विसर्जन मिरवणुकीस तब्बल 24 तास लागले. तर दुसऱ्या दिवशी शिवाजी चौक व YP पवार मंडळाने 21 फुटी गणेश मूर्तीचं विसर्जन इराणी खणीत करण्यात आलं. तर फाईट क्लब व भगतसिंग क्रांतीवीर तरुण मंडळाच्या शेवटच्या गणेश मूर्तीचं सामुदायिक आरतीने गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी भावनिक साथ घालून मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी पोलीस प्रमुख अभिनव देशमुख सह मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर. महिला महापौराचा असा अपमानास्पद प्रकार करणे हा निंदनीय आहे. त्यामुळे मी या प्रकाराचा गेल्या 15 वर्षात मी नगरसेवक आहे, 15 वर्षात मी या मिरवणुकीत आहे, ओपनिंगला असतो, पण असा प्रकार पहिल्यांदा घडला आणि याबद्दल खरोखर खेद वाटतोय. आणि इथून पुढे पोलिसांच्याकडं आणि त्यांच्या दादांच्या कमांडोंच्याकडं जी वागणूक मिळाली ती अतिशय लांछनास्पद आहे आणि मी या प्रवृत्तीचा धिक्कार करतो. मी माझा पॉइंट करायला लागलोय.